ओम पितरदेवताय नमः, ओम श्री गणेश देवताय नमः, ओम श्री कुल देवताय नमः, ओम श्री गुरु देवताय नमः, ओम सर्व श्री इष्ट लिंग देवताय नमो नमः। शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे। माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। पंचांग उद्याचे मी आता आपणास सांगत आहे। मित्रांनो, उद्या दिनांक 10 मे 2021, शके 1943, संवत्सर प्लव, अयन उत्तर, ऋतु वसंत, मास चैत्र, पक्ष कृष्ण, वासर सोमवार, नक्षत्र अश्विनी, रात्री 20:25 नंतर भरणी नक्षत्राला सुरुवात होईल। योग आयुष्मा योग 21:38 करण विष्टीकरण सकाळी 8:42 नंतर शकुनीकरणाला सुरुवात होईल, ते रात्री 21:56 असणार आहे। तिथी शिवरात्री तिथी 21:56 रात्री, नंतर अमावस्या तिथीला सुरुवात होईल। प्रमुख ग्रहांच्या राशी मित्रांनो याप्रमाणे आहेत। चंद्र राशी आणि रवी राशी मेष, गुरु राशी कुंभ। सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी मित्रांनो असा आहे, सूर्योदय सकाळी 6:07 तर सूर्यास्त संध्याकाळी 19:03। मुहूर्त विभागामध्ये मित्रांनो या चैत्र मासात साखरपुडा मुहूर्त, डोहाळ जेवण मुहूर्त, बारसे मुहूर्त, जावळ काढणे मुहूर्त, गृहप्रवेश व्यावहारिक स्वरूपाचे मुहूर्त, उपनयन मुहूर्त, विवाह मुहूर्त, वास्तुशांती मुहूर्त, तसेच भूमिपूजन व पायाभरणी मुहूर्त आणि देवतामूर्तीची प्राणप्रतिष्ठा मुहूर्त नाहीत मित्रांनो। अर्थात कोणतेही मुहूर्त विशेष या आता चैत्र मासात नाही। आज अग्नी पृथ्वीवर आहे मित्रांनो, आज म्हणजे उद्या। आज पंचांग शुद्धी उद्याच्या दिवसाची वर्ज दिवस आहे। उद्याचा राहू काळ म्हणजे 10 तारखेचा राहू काळ आहे, सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे। आजचा दिन विशेष काही नाही मित्रांनो। मित्रांनो, शैव व वैष्णव भक्तांसाठी 2 वेगवेगळे पूजेच्या संकल्पाचे व्हिडिओ मी टाकले आहेत। या पंचांगाच्या आधारे आपण आपल्या रोजच्या पूजेचा संकल्प पूर्ण करू शकता। विशेष पूजेच्या मांडणीसाठी माझे जुने संबंधित व्हिडिओ आपण अवश्य पाहावेत आणि नित्य व विशेष पूजेचे पूर्ण फळ प्राप्त करावे, कारण आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार। धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपवत आहे। आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा, तसेच कमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा। धन्यवाद मित्रांनो, उद्याच्या भेटीपर्यंत आपण खुश रहा, आनंदी रहा, प्रसन्न रहा। शिवकल्याण, हरिओम शिवा महादेवा।